TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। कृष्ण मूर्ति येतो बॉलिंग मार्कवर। ओ चांगला कट शॉट या वेळेला, मात्र फिल्डर शोधला व्यावेला आणि फिल्डरच्या हातामध्ये सरळ कॅच, अतिशय चांगला कॅच घेतला जातो आणि पहिला गडी बाद होतोय मुंबई किंग्स टीमचा। जी मार्कवर कृष्णा पुन्हा ओवर द विकेट। ओ चांगला बॉल, काय जबरदस्त गती मेंटेन केली, गतीचा महारथी म्हणावा लागेल कृष्णा याला। जबरदस्त चांगल्या गतीने गोलंदाजी आणि अचूक टप्प्याने गोलंदाजी करताना दिसतोय। सरळ बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल। ज्याप्रमाणे बॅटिंग व्हायला पाहिजे त्या प्रकारे बॅटिंग झालेली दिसत नाही आहे या इनिंगमध्ये। ऑनसाईडच्या दिशेने तो बॉल मिडॉनला, मिडॉनवरून लॉंगच्या दिशेने ट्रॅव्हल होतो। चांगली फिल्डिंग लॉंगच्या दिशेच्या फिल्डरद्वारा। ऑफ द मॅचचा मानकरी होता, त्याचं नाव आहे आकाश। हवेत बॉल, यावेळेला पुन्हा एकदा कॅचची शक्यता, स्वतः गोलंदाज जातोय कॅच घेण्यासाठी। मिडॉनच्या दिशेने भरपूर लांब धावत गेला होता आणि अप्रतिम कॅच, कॉटन बोल्ट आउट केलं, आणखीन एक विकेट मिळते। कृष्णा राईट आर्म ओवर द विकेटने लेफ्ट हँडरसाठी सुद्धा त्याच बाजूने बॉलिंग करतोय। ओहो स्लॉग स्विपचा अंदाज, डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहे तो बॉल खाली, आणखीन एक विकेट मिळेल या ओव्हरमध्ये कृष्णाला, तिसरी विकेट मिळते या ओव्हरमध्ये। प्रेशरमध्ये आहे मुंबई किंग्स टीम ओव्हर द विकेटने। ओ पुन्हा एकदा मिस टाइम शॉट, बॉलरच्या मागे सेफ झोन म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, आणि त्याच ठिकाणी बॉल लँड होतोय, फक्त एक सिंगल मिळते। काय जबरदस्त ओव्हर, या ओव्हरसाठी जोरदार टाल्या व्हायला पाहिजे त्या म्हणजे कृष्णमूर्तीसाठी, ज्या ओव्हरमध्ये 3 रन खर्च केले आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट मिळवले आहेत कृष्णमूर्ती यांनी।